नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत आहे एज्युकेशनल टॉक्स विथ प्रोफेसर मिलिंद पांडे. यावेळेला थोड्या वेगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत. सस्टेनेबिलिटी डेव्हलपमेंट याच्यावर सध्या सगळ्या ठिकाणी खूप चर्चा आहे. सगळं जग सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स याच्याविषयी सगळं जग चर्चा करत आहे. शिक्षणामध्ये त्याचा अंतर्भाव करणं ही आज काळाची गरज झालेली आहे. म्हणून आपलं नॅशनल एज्युकेशन पॉलिसी असेल की त्यांनी असं सांगितलं आहे या नवीन येणाऱ्या पॉलिसीमध्ये की पहिल्या 3 सेमिस्टरमध्ये प्रत्येक संस्थेनी प्रत्येक विद्यापीठांनी या सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलचा उल्लेख त्यांच्या सिलॅबसमध्ये करावा, त्याच्यावर शिक्षण द्यावं. त्याच्यासाठी 3 क्रेडिट्सचा कार्यक्रम, त्याच्यामध्ये मग इन्व्हायरमेंटल सायन्स असेल, त्याच्यामध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल असेल, सॉईल कन्झर्वेशन असेल, वॉटर, एनर्जी, ट्रान्सपोर्टेशन, खूप गोष्टी मित्रांनो बोलण्यासारख्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे तर व्हिलेज ॲज अ लॅबोरेटरी. अब्दुल कलाम साहेब नेहमी म्हणतात की PURA, प्रोव्हायडिंग अर्बन ऑपॉर्च्युनिटीज टू रुरल एरिया. जे जे काही खूप चांगलं शहरामध्ये आहे ते ग्रामीण भागात कसं पोचेल. विद्यार्थी जे खरं शिक्षण घेत आहेत ते शेतापर्यंत जातात का. कनेक्टिंग सोल विथ सॉईल असं होत आहे का. मित्रांनो आज हे होत नाही आहे, पण आत्ता हळूहळू अभ्यासक्रमामध्ये याचा अंतर्भाव होण्याची प्रक्रिया सुरू झालेली. नुकतेच सद्गुरू जग्गी वासुदेवजी कार्यक्रमाच्या निमित्ताने सेव्ह द सॉईल असा विषय घेऊन फिरत आहेत, जनजागृती करत आहेत. तुमच्या माझ्यासारख्या तरुणांची आज याला गरज आहे. आणि त्याच दृष्टीने हे जे अभ्यासक्रम येऊ घातलेले आहेत यामध्ये MSc इन इन्व्हायरमेंटल स्टडीज असा एक खूप महत्त्वाचा कोर्स आहे. जागतिक हवामान, जागतिक तापमान, निसर्गातील विविध परिसंस्था, जीवशास्त्र, जैविक विविधता, नैसर्गिक संसाधन आणि पर्यावरण व्यवस्थापन या सगळ्या गोष्टी आज काळाची गरज झालेली आहे. पर्यावरणीय जैवतंत्रज्ञान, पर्यावरणीय कृती संवर्धन याविषयीच्या ज्या आकडेवारी आहेत त्यात भारत खूप खालच्या क्रमांकावर आहे. तर याचं खऱ्या अर्थाने लोकजागृती, खऱ्या अर्थाने तुमच्या माझ्यामध्ये जर आपल्याला काही बदल घडवून आणायचा असेल तर याविषयीचं शिक्षण घेण्याची आज मित्रांनो गरज आहे. हा खूप मोठा प्लॅटफॉर्म या निमित्ताने MSc इन्व्हायरमेंटल सायन्स, याच्यामध्ये जॉब्स आहेत का. 100% जॉब्स आहेत. आज संपूर्ण जग हे SDGs आणि MDGsच्या भोवती फिरत आहे. प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये हे मॅन्डेटरी झालेलं आहे. जसं एनर्जी कॉन्झर्वेटर, एनर्जी ऑडिटर, तसंच इन्व्हायरमेंटल ऑडिटर, इन्व्हायरमेंटल सायंटिस्ट, किंवा कितीतरी गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन्समध्ये WHOच्या असतील, युनायटेड नेशन्स इन्व्हायरमेंट प्रोग्राम असेल, जागतिक लेवलला जॉब्स आहेत, भारतात जॉब्स आहेत, महाराष्ट्रात जॉब्स आहेत. आणि व्हिलेज डेव्हलपमेंट प्रोग्राम जे सरकारने सध्या जे राबवलेले आहेत त्याच्यामध्ये सुद्धा जॉब्स आहेत. याबरोबर मित्रांनो दुसरा कोर्स आहे की मास्टर इन पब्लिक हेल्थ. खास करून करोनानंतर मलेरियाची साथ असेल, फ्ल्यूची असेल, पब्लिक हेल्थ, मास्टर्स इन पब्लिक हेल्थ, मोठ्या प्रमाणावर समाज जागृती, त्यांना शिक्षण आणि त्या लोकांच्या शिक्षणाच्या माध्यमातून वेगवेगळ्या एरियाजमध्ये जाऊन, शहरामध्ये जाऊन, निम्न शहरामध्ये जाऊन, खेड्यामध्ये जाऊन त्यांचं केलेलं प्रबोधन, मास्टर्स इन पब्लिक हेल्थ. यामध्ये सुद्धा मित्रांनो आरोग्यसेवेची उपलब्धता काय काय आहे, त्याच्यासाठी आर्थिक गरजा, कुपोषण, पर्यावरणाच्या ऱ्हासाने तुमच्या आरोग्यावर होणारा परिणाम, असा अनेक पैलू या अभ्यासक्रमात आहेत. आणि या नाविन्यपूर्ण उपाययोजना या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं उत्कृष्ट कार्य, प्रोत्साहन देण्याचं उत्कृष्ट कार्य या अभ्यासक्रमाच्या निमित्ताने हा एक सुंदर प्रयत्न आहे. एपिडेमॉलॉजी असेल, बायोस्टॅटिस्टिक्स असेल, हेल्थ इकॉनॉमिक्स असेल, रिसर्च असेल, आर्थिक व्यवस्थापन, वित्तीय व्यवस्थापन आणि सार्वजनिक आरोग्यामध्ये काय काय लॉज आहेत, कायदे काय आहेत, नैतिकता काय आहे, आरोग्य सुरक्षा कशी आहे, WHOचं काय आहे, जागतिक आरोग्यमान कसं चाललं आहे, पेशंट टू डॉक्टर रेशो कसा आहे, आणि या
टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून होणारी जनजागृती असेल, या सगळ्या विषयांचा अभ्यास आणि त्याची प्रचंड प्रमाणात असलेली गरज, अतिशय निर्धारित कॉलेजेसमध्ये हा पूर्ण भारतभर कार्यक्रम आहेत. केवळ फक्त 52 कॉलेजेसमध्ये हा मास्टर्स इन पब्लिक हेल्थ हा भारतामध्ये कार्यक्रम चालतो. तर हा एक सुंदर कार्यक्रम आहे, मास्टर ऑफ सोशल वर्क. मी जसं म्हटलं, सगळ्या ठिकाणी सोशल वर्क कार्यक्रम आपण ऐकतो. जागतिक व सर्व समावेशक विकासासाठी सामाजिक कार्य हे महत्त्वाचं आहे. कम्युनिटी कॉलेजेसची संकल्पना या निमित्ताने पुढे आलेली आहे. नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये कम्युनिटी कॉलेजेस, कम्युनिटी वर्क याचा उल्लेख आलेला आहे. या अभ्यासामध्ये सामाजिक कार्याचा इतिहास, मानसशास्त्र, समाजशास्त्र, आपत्ती व्यवस्थापन, मानवी हक्क व सामाजिक न्याय इत्यादी विषयांचा समावेश आहे. आणि खूप चांगला नोकरीच्या दृष्टीने, स्वतःचं काही एखादी छोटी NGO तयार करून लोकांना मदत करण्याचं, त्याच्यासाठी विविध मार्गांनी येणारी मदत आणि एक मोठं सामाजिक कार्य घडण्याचं खूप चांगलं कार्य या मास्टर ऑफ सोशल वर्कच्या माध्यमातून होऊ शकतो. एक थोडासा याच धर्तीचा पण फोकस, MA इन रुरल कम्युनिटी डेव्हलपर कोर्स आहे, आजच्या शैक्षणिक गरजांना धरून आहे. रुरल कम्युनिटी डेव्हलपमेंट हा विषयच मुळात आपल्याला समजून घेण्यासारखा आहे की आज भारताची जी खरी ताकद आहे ही गावागावात खेड्यात आहे. मागे एकदा आपण म्हटलं होतं की व्हिलेज डेव्हलपमेंटमध्ये आज इंटरनेट आलेलं आहे, अन्न वस्त्र निवारा इंटरनेट, या सगळ्या गोष्टी आज काळाची गरज झालेली आहे. या ग्रामीण भागाला अधिक सक्षम कसं करता येईल आणि जागतिक पातळीवर भारत आघाडीचा देश बनू शकतो, हा जर कोर्स आपण MA इन रुरल कम्युनिटी डेव्हलपमेंट केला, आज 268,000 खेडी आज या इंटरनेटच्या जाळ्याने विणल्या गेलेली आहेत, पण सस्टेनेबल डेव्हलपमेंटमध्ये काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करण्याच्या दृष्टीने MA इन रुरल कम्युनिटी डेव्हलपमेंट हा कोर्स खूप महत्त्वाचा आहे. मित्रांनो, सस्टेनेबिलिटी डेव्हलपमेंट असेल, व्हिलेज डेव्हलपमेंट असेल, ग्रामविकास हे आज आपल्या सरकारचं धोरण झालेलं आहे आणि त्या योजना राबवण्याकरता, तळागाळात पोचवण्याकरता प्रशिक्षित युवकांची आज खूप फळीची गरज आज या ठिकाणी जाणवते आहे आणि त्या दृष्टीनेच हा कोर्स केलेला आहे. तर या CSR प्रचंड पैसा, आज कितीतरी कॉर्पोरेट्सनी खेडी दत्तक घेतलेली आहेत, खेडीमध्ये काही हॉस्पिटल सुरू केलेले आहेत, काही शिक्षणाच्या सोयी केलेल्या आहेत, नर्सिंग कॉलेजेस सुरू केलेले आहेत. तर हे रुरल कम्युनिटी डेव्हलपमेंट CSRच्या अंतर्गत खाजगी क्षेत्र, कॉर्पोरेट क्षेत्र आणि या माध्यमातून ग्रामीण भागात काही नवनवीन प्रकल्प निर्माण करण्याकरता, नवीन नवीन प्रकल्प हाती घेण्याकरता युवकांना एक खूप चांगली संधी आहे, एक चांगली दिशा या निमित्ताने प्राप्त होईल. या अभ्यासक्रमामध्ये स्टॅटिस्टिक्स असेल, हवामानातले बदल असतील, इन्व्हायरमेंटल सायन्स असेल, रिमोट सेन्सिंग असेल, भूमाहितीशास्त्र इत्यादी विविध विषयांचा याच्यामध्ये समावेश आहे. आणि एक थोडा हटके असा हा विषय आहे. खूप संधी आहेत, नोकरीसुद्धा आहे, स्वतःचं काही सुरू करायचं असेल तेही आहे, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, कुठल्या कंपनीचा भाग होण्याचं सुद्धा व्हिलेज डेव्हलपमेंट ऑफिसरसारखी संकल्पना आहे. आणि एक याच्या काळातला टेक्नॉलॉजीला धरून असलेला एक महत्त्वाचा अभ्यासक्रम म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स फॉर क्लायमेट ॲक्शन. हा एक कोर्स आहे, हा खास करून जे प्रॅक्टिसिंग लोक आहेत त्यांच्याकरता आत्ताच्या ज्या नवीन टेक्नॉलॉजीज आहे, की आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, ब्लॉकचेन असेल किंवा ऑगमेंटेड रियालिटी असेल, क्लायमेट ॲक्शन करता ज्या काही गोष्टी लागतात, या सगळ्यांचा अभ्यास करण्याकरता, टेक्नॉलॉजी समजून घेण्याकरता, विकासाची वेगवेगळी उद्दिष्ट पूर्ण करण्याकरता हवामानातील बदल, त्या बदलांच्या संदर्भातच पर्यावरण तज्ज्ञ, तंत्रज्ञान विकास याच्याद्वारे देखील युवा पिढी मोठे योगदान देऊ शकते. हवामान बदलातील वेगवेगळे जागतिक पैलू समजून घेण्याकरता, त्यांच्या सस्टेनेबल डेव्हलपमेंटकरता
कसं योगदान देता येईल याच्या दृष्टीने उहापोह करणारा हा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा 11 महिन्याचा कालावधी आहे. सायन्स, टेक्नॉलॉजी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, प्रोग्रॅमिंग विथ पायथॉन, ऑगमेंटेड अँड व्हर्च्युअल रियालिटी, लॅब टेक्निक्स इत्यादी विविध विषयांचा याच्यामध्ये समावेश आहे. आणि प्रॅक्टिसिंग प्रोफेशनल करता याच्यामध्ये खूप चांगल्या तऱ्हेने हा विषय समजून घेण्याच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत. मित्रांनो, सस्टेनेबल डेव्हलपमेंट हा आजचा बझवर्ड आहे. सगळ्या गोष्टी सस्टेनेबल 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 अशा दृष्टीने आज सगळं जग आपल्या जीवनाकडे, हवामानाकडे, पर्यावरणाकडे, तुमच्या वेगवेगळ्या लिव्हिंग स्टाईल्स असतील, एक लाईफकडे बघण्याची दृष्टी ही आज येऊ घातलेली आहे. आणि त्या दृष्टीने या कोर्सेसचा तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच भारताच्या प्रगतीकरता नव्हे तर देशाच्या प्रगतीकरता, जगाच्या प्रगतीकरता खूप उपयोग होणार आहे. आज बस एवढंच, इथेच थांबूया. नमस्कार.